दिवसभरातील काम संपवून चार चाकीमधून घरी निघालेल्या वकिलावर सोमवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना संगमवाडी परिसरात घडली गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या वकिलास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सोमवारी रात्री गोळीबार झाल्यानंतर अॅडव्होकेट डेकणे यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांच्या मानेला आणि कपाळावर गोळी लागली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला रात्रीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आली मात्र अतिरक्तस्राव झाला असल्याने त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे ॲडव्होकेट ढोकणे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व वकिलांनी न्यायालयाच्या कामकाज बहिष्कार टाकला आहे ॲडव्होकेट देवानंद रत्नागर ढोकणे व त्यांचा भाऊ भरत ढोकणे हेही वकील असून कोर्टातील कामकाज संपल्यानंतर आपल्या कार्यालयात पक्षकारांची भेट घेऊन काल रात्री आठच्या सुमारास येरोडा येथील घरी जाण्यास स्विफ्ट कारने निघाले त्यांचा भाऊ भरत हा कार चालूत होता तर देवानंद ढोकणे हे त्यांच्या शेजारी बसले होते संगमवाडी येथील रस्त्यावरून ते घरी जात असताना मोटारसायकलवरून दोघेजण त्यांचा पाठलाग करीत होते त्यांची कार आर टी बसस्टॉप समोर आली असताना थोडी हळू झाली त्याचवेळी मागावून आलेल्या दुचाकीवरील हल्लेखोरांनी देवानंद ढोकणे यांच्यावर जवळून तीन गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले तीन गोळ्यांपैकी एक गोळी त्यांच्या मानेला लागली तर दुसरी त्यांच्या कपाळाला चाटून गेली देवानंद ढोकणे हे जखमी झाल्याचे पाहिल्यावर त्यांच्या भावाने तातडीने तशीच कार इनलॅक्स अँड बुदरणी हॉस्पिटलमध्ये नेल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू होऊ शकले या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांना घटनास्थळी एक पोंगळी मिळाली आहे